20 मिनिटे ठेवले होते मी, पण ऍक्च्युली लागलेला आहे अर्धा तास. आणि 7 वाजलेले आहे, परिबेलाला पण खूप भूक लागलेली आहे. भाजी बनवून झालेली आहे, कांदा चिरून ठेवलेला आहे, लिंबू. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 11:30 आणि वातावरण एकदम मस्त आहे. अजिबात थंडी नाही आहे, पण हलकासा पाऊस येऊन गेलेला आहे. तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि काल कोजागिरी पौर्णिमा झाली आणि भरपूर जणांचे मी बघत होते फेसबुकला किंवा स्टेटसला मसाला दूध बनवलं होतं, तर त्याचे फोटोज अपलोड केले होते. आणि माझ्या तर लक्षातच राहिलं नाही, कारण की असं सेपरेट मी फोटो काढलाच नव्हता ग्लासचा. फक्त मी असं थंबनेलला तुम्ही बघितलं असेल, मी फक्त असं ते ट्रे घेऊन उभी आहे, तो फोटो होता फक्त. म्हटलं तो काय स्टेटसला ठेवायचा, तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, नेक्स्ट टाईम लक्षात ठेवणार मी. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, पण आता सध्या ना आम्ही थोडंसं लाईट लाईट खात आहोत. म्हणजे परिबेलासाठी मी स्वयंपाक करते दुपारच्या वेळेस, आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही बघितलं काल बनवलं होतं वरण भात काचऱ्या आणि त्याच्यानंतर कोबीच्या वड्या. पण आता सध्या मी आणि मनोज थोडंसं दुसरं डाएट फॉलो करत आहोत. तुम्हाला माहिती आहे तर भारतात होतो तर आमचं ना खूप असं बाहेरचं खाणं वगैरे झालेलं आहे. तर आम्ही विचार केलेला आहे एक टाइम थोडंसं लाईट आणि थोडंसं नॉर्मल आपलं जे जेवण आहे ते करूया. तर आता मी काय करणार आहे, दह्यामध्ये गाजर किसून त्याची ना अशी कोशिंबीर बनवणार आहे. आणि जे चणे असतात ना ते बॉईल करून थोडंसं हलकासं मसाले वगैरे टाकून ते थोडंसे रोस्ट करून घेणार मी. असं हेल्दी डाएट चालू आहे, बॅलेन्स आहे. एक थोडंसं दुपारी असं आणि संध्याकाळी आपलं इंडियन मील असं. म्हणजे हे जे खातो ते पण इंडियन मीलच आहे, पण थोडंसं लाईट आहे. आणि बेला येईल तर बेलासाठी मी पास्ता बनवणार आहे छान, कारण की सकाळी जाताना बोलले तू माझ्यासाठी पास्ता बनवलाच नाही आहे, किती दिवस झाले तर मला पास्ता बनवून द्या. तर ती येईल तर तिच्यासाठी मी पास्ता बनवणार. तर चला आता मी विचार करते संध्याकाळी पावभाजी करायची. तर मग तुम्हाला माहीतच आहे या अगोदर मी भरपूर वेळेस पाव बनवलेले होते घरात. यावेळेस मी विचार केलेला आहे पाव अजून छान होण्यासाठी जास्त वेळ आपण ते पीठ फर्मेट करायला ठेवूया. तर नॉर्मली मी काय करायची, 1-1.5-2 तास ठेवायचे आणि लगेच पाव करायचे. पण यावेळेस ना मी आत्ता जेवण झाल्याच्या नंतर लगेचच ते पीठ मळून घेणार, जेणेकरून छान फर्मेट होईल आणि पावसुद्धा एकदम सॉफ्ट सॉफ्ट होईल. नाही मग वेळ मिळाला नाही तर मग बाहेरूनच सॉफ्टवाले जे पाव आहे ते घेऊन यायचे. पण मग मोस्टली तुम्हाला माहीतच आहे जेवढं पण मला काय करायचं असतं घरात मी छान छान पदार्थ करत असते फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी. त्याच्यासाठी आपण कसं थोडी मेहनत करत असतो, म्हणजे सगळ्या स्त्रिया मेहनत करत असतात. पण आपल्या इथे कसं भरपूर ऑप्शन्स असतात ना, आता हे ते आपण हे खाऊ ते खाऊ, पण इथे जे पण बनवायचं असेल ना म्हणजे मग ते घरातच बनवावं लागतं, कारण की इथे खूप काही असं स्ट्रीट फूड नसतं तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे जे पण बनवता येईल मी मोस्टली घरातच बनवते. 95% घरातच बनवून आम्ही ना त्याचा ना आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग काय ओकेजन वगैरे असेल किंवा काय बर्थडे वगैरे असेल तर त्याच्या तेव्हा आम्ही काय करतो, बाहेर रेस्टॉरंटमध्ये जातो जेवण करतो, पण एवढी पण टेस्ट नसते. आता पण मागच्या वेळेस आम्ही परीच्या बर्थडेला गेलो होतो तर जेवण ठीकठाक होतं, काही खूप असं टेस्टी नव्हतं. त्यापेक्षा मी विचार करते त्याच्यापेक्षा आपण यांना किती चांगल्या प्रकारे घरी बनवतो. तर चला सगळ्या काही गोष्टी आहेत, थोड्या थोड्या गोष्टी मी तुमच्यासोबतच असं शेअर करत असते. चला आता मी थोडंसं जे आमचं डाएटचं आहे ते बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. इथे गाजर काकडी आणि दह्यामध्ये मिक्स करून जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीरची ना मी थोडीशी फोडणी दिलेली आहे, थोडंसं तेल टाकून. याच्यामध्ये चणे मी बॉईल करून घेतले, याच्यामध्ये हलकेसे मसाले म्हणजे खूप जास्त नाही, थोडीसे लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, हे बघा. आणि एका साईडला हे असं रेडी झालेलं आहे आणि एकदम हेल्दी आहे. मी गव्हाच्या पिठाचे पाव बनवत आहे आता. आणि मी ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलं, त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि ईस्ट टाकलेलं आहे हे. आणि हे 7 ग्रॅमचं पॅकेट आहे छोटं, ते ॲड केलेलं आहे. तर आता हे ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर हे मी पीठ मळून घेणार, पाणीचा यूज करणार नाही आहे, दुधाचा यूज करणार आहे मी. जेव्हापासून मी पाव बनवायला सुरुवात केली तर गव्हाच्या पिठाचंच मी बनवलेले आहेत. आता हे ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झालेली आहे, बघा. अजून 4-5 मिनटं वाट बघेल मी. आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळून घेतो ना गव्हाचं पीठ, अगदी तसंच मळायचं आहे, पण याला थोडीशी जास्त मेहनत असते, छान मळून घ्यायचं असते याला. चला हे पीठ मळून घेते मी, त्याच्यानंतर रेस्ट करायला सुद्धा ठेवायचं आहे मला. बघा हे ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे, आता हे मी पीठ मळून घेते पटकन.
पीठ मळून ठेवलेलं आहे रेस्ट करायला. आता 2-3 तास मी रेस्ट करायला ठेवणार आणि नंतर हे असं पूर्ण फुलून जाणार, तुम्हाला दाखवेन मी. दुपारी तुम्ही बघितलं ते पीठ मळून मी ठेवलं होतं आणि त्यानंतर मग बेलाला घेऊन वरती गेले तिला झोपवण्यासाठी आणि मला पण झोप लागली, तर एक तास मी पण झोपले आणि फ्रेश झाले. मग परी पण जस्ट आली आणि आता तुम्हाला पीठ दाखवते, छान फर्मेट झालेलं आहे ते. आणि थोड्या वेळात मी लगेच ते बेक करायला लावणार आहे. आता ते एका ट्रेमध्ये ठेवल्याच्या नंतर परत त्याला अर्धा तास आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, छोटे छोटेसे बॉल करून. आणि त्यानंतर मग मी बेक करायला ठेवणार. चहा पण ठेवते, मनोची कंटिन्यू मीटिंग चालू आहे, म्हणतात चला त्यांना चहा प्यावा असा वाटत असेल, तर मग चहा पण ठेवते, काही स्नॅक देते त्यांना खायला, कारण की ते तर मीटिंगमध्ये होते आणि तोपर्यंत मी आराम करत होते एक तास. आणि कंटिन्यू मीटिंग चालू असल्यामुळे त्यांना पण मध्ये मध्ये असं उठता येत नाही असं काही खायला वगैरे. तर चला मग आता चहा ठेवते, पीठ दाखवते तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता अगोदर पीठाचा गोळा एवढा एवढा होता आणि आता बघा किती छान पीठ फुललं आहे ते. वरपर्यंत लागलं मस्त, एकदम छान. संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेस मी हा कापूर लावत असते, भीमसेन कापूर. पण आज गुरुवार आहे तर मी यामध्ये 5 लवंगसुद्धा ॲड केलेले आहेत आणि त्यामध्ये भीमसेन कापूर आहे. जेवढी पण नेगेटिव्ह एनर्जी असते तुमच्या घरात तर ती खेचून घेते. भीमसेन कापूर जेना खूप सारे बेनिफिट्स आहे आणि जेव्हा जेव्हा यांना असं मला खूप असं थकल्यासारखं वाटतं किंवा असं वाटतं नाही का आज काहीच काम करण्याची इच्छा नाही आहे, तर तेव्हा संध्याकाळच्या वेळेस मी कापूर लावते, लवंग पण त्यामध्ये टाकते. आणि खरं सांगते इतकं फ्रेश आणि एकदम प्रसन्न वाटतं. जेवढी पण निगेटिव्हिटी असते आपल्या आजूबाजूची किंवा घरात निगेटिव्ह एनर्जी असेल ना, तर ती कमी होण्यासाठी म्हणजे कमी होते त्याच्याने. तर म्हणून मग वेळोवेळी तुम्ही येणं, भीमसेन कापून घरात ठेवा, प्रसन्न ठेवा घर, एकदम स्वच्छ ठेवा घर, नक्कीच फरक पडतो. तर आता काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी. कुकरमध्ये सर्व भाज्या मी शिजवायला ठेवलेल्या आहेत आणि आता मी पाव बनवायला सुरुवात करणार आहे. तर जेव्हा मला फर्स्ट टाइम पाव ट्राय करायचे होते ना, तर मी त्याची ट्रे घेऊन आले होते, म्हणून म्हटलं आता मला पाव बनवायचे आहे घरात. आणि जेव्हा पण आपण म्हणजे बाहेर जे पदार्थ मिळतात ते पदार्थ जेव्हा आपण घरात बनवतो आणि तो पदार्थ जेव्हा सक्सेसफुल होतो तर त्याचा आनंद एकदम वेगळाच असतो. मग यावेळेस मी खूप वेळेस पाव बनवलेले आहे, तुम्हाला सुद्धा दाखवलेले आहे, पण मला असं पर्सनली वाटत आहे आज का यावेळेसचे जे पाव आहे ते सगळ्यात बेस्ट होणार आहे अगोदर जेवढे पाव बनवले होते त्यापेक्षा. कारण की 2 रिझन आहे. फर्स्ट म्हणजे 3-4 तासासाठी त्याला मी ठेवलं होतं फर्मेट होण्यासाठी. सेकंड म्हणजे जसं पीठ लागतं त्याला असं सॉफ्ट वगैरे, तसं पीठ झालेलं आहे तर म्हणून मग होऊ शकतं असं मला वाटतं. बघूया ते झाल्याच्या नंतर तुम्हाला तसं कळणार म्हणजे दिसणार सुद्धा. तर चला आता मी काय करते, ट्रे आणलेलं आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे मी आणि नंतर मग पुढची प्रोसेस आहे ती पटापट दाखवते तुम्हाला. तुम्हाला सांगितलं ना कुकरमध्ये मी भाज्या लावलेल्या आहेत आणि पीठ दाखवते तुम्हाला. बघा एकदम मस्त झालेलं आहे. आणि हा ट्रे घेतला होता मी, आपण परत 2-3 मिनिटं हे पीठ मळून घेऊ. ते बघा असं फर्मेट होतं ना, असं असं दिसत जाई जाई दिसते त्याला. ट्रेला थोडस तूप लावून घेतलेलं आहे मी आणि इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एकसारखे पाव झाले पाहिजे म्हणून तसं मी मेजरमेंट करते. आणि हे असं वाटतं हे जे पाव असतात ना घरात जेव्हा आपण बनवतात ते थोडेसे हेवी असतात. 2 जरी पाव खाल्ले ना तरी पण मासं खूप असं हेवी होऊन जातं. कमी करते थोडस, तरी मी छोटे छोटे बनवते. आणि याला परत आपल्याला असं हे छोटे छोटे गोळे ठेवून झाल्याच्या नंतर
परत आपल्याला 20 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे, त्याच्यानंतर बेक करायचं। हे बघा हे ठेवलेले आहे मी, आणि यावर आता आपल्याला दूध लावायचं आहे। लॉन्ग प्रोसेस आहे, आपल्याला असं वाटतं अरे आपले तर मिळतात तर मग कशाला एवढी मेहनत करत बसायची, पण मग अशा या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो आणि असं या गोष्टी करायला मला आवडतात म्हणून मी करते। त्याला 20 मिनिट ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी। एकदम छोटे छोटे गोळे केले होते मी आणि 20 मिनिटं ठेवलं तर हे बघा असे फुलले आहेत ते, आणि अवन पण मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे बघा, आणि वरती दूध लावलेलं आहे कारण की वरतून छान असा गोल्डन कलर येईल। आणि 180 डिग्रीजला लावलेलं आहे मी प्रीहीट करायला आणि मला 20 मिनिटं ठेवायचं आहे। तुम्हाला माहिती आहे मी तेलाच्या जागी तुपाचा वापर करते पावभाजी बनवण्यासाठी। नॉर्मली आपण आपल्या इथे अमूल बटर वापरतो, तर खूप वर्ष झाले इथे आल्यापासून मग ते अमूल बटर मी वापरतच नाही। तूप आहे, तूप आणि एकदम थोडस तेल, जास्त नाही। तेच जिऱ्याची फोडणी दिली, कढीपत्ता, कांदा छान परतवला बारीक चिरून, त्याच्यामध्ये लसूण आलं आणि एक हिरवी मिरची टाकली होती ती छान परतवली, लाल मिरची पावडर टाकली आणि टोमॅटो प्युरी केलेली आहे। दोन टोमॅटो घेतले होते मी आणि आता मेन 10-15 मिनिटं टोमॅटो प्युरी छान शिजली पाहिजे, कच्चा टोमॅटोचा वास आला नाही पाहिजे। यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकते, कसुरी मेथीमुळं पावभाजी खूप 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 सुंदर आणि एकदम टेस्टी लागते। मी आत्ताच काय करते, कसुरी मेथी टाकते, म्हणजे टोमॅटो प्युरी जेव्हा शिजणार ना तर कसुरी मेथीचा पूर्ण जो फ्लेवर आहे ना तो छान मिक्स होईल त्यामध्ये। कसुरी मेथी घेतलेली आहे, यावर झाकण ठेवून देते मी। 5 मिनिटं झालेले आहे, हा तुम्ही बघू शकता काय सुंदर तर्री आलेली आहे, इतका सुंदर सुगंध येतो आहे। आणि यामध्ये मी आता धने पावडर ॲड करणार आहे, पावभाजी मसाला आणि थोडासा गरम मसाला नंतर ॲड करणार मी, हे मिक्स करून घेऊ आणि नंतरूनच मग कोथिंबीर। अजून 5 मिनिटं मी ठेवणार आहे स्लो गॅसवर आणि इथे आपले भाज्यासुद्धा छान मॅश करून घेतल्या मी। हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, अजून मी 5 मिनिटं ठेवते म्हणजे अजून छान कलर येईल वरती। 20 मिनिटं ठेवले होते मी, पण ॲक्च्युली लागलेला आहे अर्धा तास आणि 7 वाजलेले आहे। परिबेलाला पण खूप भूक लागलेली आहे, भाजी बनवून झालेली आहे, कांदा चिरून ठेवलेला आहे, लिंबू पण कट करून ठेवलेला आहे, फक्त पाव होण्याची वाट बघते आणि त्याला वरतून परत ना तूप लावायचं आहे। आणि हा एक नॅपकिन घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते, म्हणजे पाव झाल्याच्या नंतर हा ओला जो नॅपकिन आहे, म्हणजे जास्त पाणी नाही आहे फक्त ओला आहे असं, एकदम पाणी काढून घ्यायचं आणि हे त्यावर झाकून ठेवायचे आहे पाव, जेणेकरून जे पावाचं जे मॉइश्चर आहे ना ते त्याच्यामध्ये तसंच राहील आणि आपले जे पाव आहे ते सॉफ्ट राहतील। चला आता मी बघते, चेक करते आणि करूया आता पटकन। चला
बटर लावा पण टाकतो. दिसतं तर छान असते. असे छोटे छोटेच बनवले ना. आता एवढं एकदम बेकरी सारखे आहे तर नाही, पण ॲटलिस्ट बघूया कसे होते. हा ओला कपडा सॉफ्ट होता का? बघूया चला. आता भाजी पण झालेली आहे, कांदा लिंबू शिरलेला आहे, आता आपण बघूया. तर माझ्या तर खूप अपेक्षा होत्या, पाव तर खूप छान होते, चांगले तर झालेले आहे, पण असे बाहेरसारखे मी विचार करत होते, जसं बेकरीमध्ये असतात ना तसं. आणि असं बघितलं तर सॉफ्ट पण झालेले आहे बघा, पण असे हे ब्रेक झालेले आहे. मे बी काय माहिती, गव्हाच्या पिठाचे बनवले मी, त्यामुळे मला असं वाटतं मैद्याचे बनवले तर याच्यापेक्षा थोडे बेटर होऊ शकतात, पण मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, माहिती नाही, पण पचका झालेला आहे मी. आणि मी तुम्हाला खूप कॉन्फिडन्सने म्हटले का आता यावेळेसचे ना पाव खूप भारी होणार आहे, पण बाहेरसारखे झाले नाही. आणि जसं घरगुती पद्धतीने आपण तसं बनवतो तसं झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. आता बघूया, ओपन करते झाले तर आहे, पण अशी साईज मोठी नाही झाली त्याची, आणि असे ब्रेक ब्रेक झालेले आहे, ब्राऊन कलर आलेला आहे, पण ठीक आहे, घरातले तर चांगले हायजीन मेंटेन करून आपण असं हेल्दी वेने मी बनवण्याचा ट्राय केलेला आहे, पण ठीक आहे, काही नाही, नेक्स्ट टाईम अजून मी चांगले बनवेल. मे बी मैद्याचे एखाद्या वेळेस मी ट्राय करेल, तर होता का नाही आपण एकदा बघूया. आणि भूक लागलेली आहे, आणि पावभाजी बघू, माझ्या तोंडात असं अक्षरशः पाणी यायला लागलेलं आहे. आणि 7:15 झालेले आहे, थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसतो, म्हटलं तुम्हाला सांगू द्या. आणि मला असं जे रिअल आहे ते दाखवूया आपण. नाही झाले चांगले, ठीक आहे. तर चला आता मी काय करते, परिवेला अगोदर वाढते, त्या दोघींना खूप भूक लागलेली आहे. आणि हे पाव तुम्हाला जसे छोटे दिसतात ना, पण ऍक्च्युली ना खूप हेवी असतात हे, कारण की आपल्या इथे कसे छोटे छोटे पाव राहतात आणि आतमध्ये असं खूप असं फ्लफी असतात ते, त्यामुळे असं लगेच काय पोट भरत नाही त्याच्याने. पण हे खाल्ले ना, दोन तरी खाले तरी एकदम असं पोट भरल्यासारखं होतं. सरासर वाढते. मी तुला हँड वॉश कर, दीदीला बोलव, जा दीदीला बोलव. जेवण झालं, किचन चावरून झालं, भाजी मस्त झाली होती, पाव पण चांगले झाले होते, पण मनासारखे झाले नाही, पचका झाला माझा. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम जेव्हा मी ट्राय करेल तेव्हा परत अजून चांगलं बनवण्याचा मी प्रयत्न करेन. असे ते हे पाव वाटत होते ते नाही का, आपण बन मस्का नाही, पण ते बुरून पाव म्हणतात नाही का त्याचे, हा बुरून पाव, त्याच्या आपण असं बटर वगैरे लावून चहा सोबत खातो, तर तशा टाईपचे झाले होते ऍक्च्युली ते, पण मला पाहिजे होते सॉफ्टवाले. पण होतं कधी कधी, आणि आपण चुकल्याच्या नंतरच अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत मग आपण चांगलं कसं शिकणार. तर हे असं पहिल्यांदा झालेलं आहे माझ्यासोबत. याच्या अगोदर मी जे पाव बनवले होते ना, ते ॲटलिस्ट चांगले झाले होते, पण यावेळेस ना मी एवढं 3-4 तास फर्मेट करायला ठेवलं, सगळ्या गोष्टी केल्या, तरी पण काय चुकलं असेल मला माहिती नाही. आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा मला, जे घरात पाव बनवत असतील तर सांगा मला काय चुकलं माझं, म्हणजे नेक्स्ट टाईम मी ती चूक सुधरवणार. आणि कसा वाटला तुम्हाला हा, किचनमध्येच होते मी सकाळपासून, आणि ते पावाचीच प्रिपरेशन करत होते दुपारपासून, का संध्याकाळी मला थोडासा वेळ मिळणार. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते नवीन काळजी. बाय.